महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी मुंबईतना समोर येते आहे. मुंबईतील भारतीय स्टेट बँकेचं मुख्यालय बॉम्बनं उडवून देण्याची फोनवरनं धमकी आली आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चेअरमनचं अपहरण करून मारण्याची ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आता तपास करत आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. मनोज, काय अधिक तपशील आहे? मुंबईतला भारतीय स्टेट बँकेचं मुख्यालय आहे आणि या ठिकाणी फोनवरून धमकी देण्यात आली होती की जे भारतीय स्टेट बँकेचं मुख्यालय आहे ते तर उडवून देण्यात येईलच, परंतु जे चेअरमन आहेत त्यांचं सुद्धा अपहरण करून त्यांना ठार मारण्याची अशी ही धमकी फोनवरून देण्यात आली होती. त्यावर स्टेट बँकेच्या वतीने जी तक्रार आहे ती मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात देण्यात आली होती आणि त्यावर मुंबई पोलीस अलर्ट झालेले असून मुंबई पोलीसचं फक्त मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच नाही तर जे क्राईम ब्रँच आहे त्याचबरोबर सायबरचे जे पथक आहे ते सुद्धा या कामी नेमका हा फोन कुठून आला होता आणि कोणी केला होता याचा सध्या तपास सुरू केलेला आहे. परंतु सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार याचा सुगावा लागला असून उद्या संध्याकाळपर्यंत आरोपीला पकडण्यात येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.